नमस्कार शेतकरी मंडळी कांद्याला बाजारभाव नसल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत आज शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीमधील कांदा लिलाव बंद पाडला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं हा कांदा लिलाव बंद पाडला आहे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे मागील दिवसांपासून कांदा दरात सातत्यानं घसरण होत आहे यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे उत्पादन खर्च ही निघत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे नाशिक जिल्ह्यात अनेक शेतकरी कांदा पिकावर फिरून संताप व्यक्त करत आहेत तर अनेक जण फुकटात कांदा घेऊन जा असे आवाहन करत शेतकऱ्याची व्यथा मांडत आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीनं आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सकाळी कांद्याचा लिलाव रोखण्यात आलं हजारोच्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी यावेळी आक्रमक पावित्र घेत सरकार विरुद्ध घोषणाबाजी केली सततच्या होत असलेल्या आज शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलन सुरू केलं ला। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य कांदा शेतकरी संघटनेच्या वतीनं कांदा लिलाव बंद पाडला कांद्याला योग्य भाव द्यावा अशी मागणी यावेळी संघटनेच्या वतीनं करण्यात आली कांद्याला एक दोन रुपये किलो भाव मिळत असल्यानं सतत कांद्याच्या भावात होणाऱ्या घसरणीमुळे कांदा लिलाव बंद पाडला कांद्याला योग्य हमी भाव द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली इतर राज्यांमध्ये स्थानिक कांदा मोठ्या प्रमाणात असल्याने कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने कांद्याच्या भावात घसरण होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली